जी स्त्रीत्वाची जी जात आहे ना, या स्त्री जातीला 7.5 वर्षापर्यंत काही कृपा होत असतात, काही कृपा होत असतात म्हणण्यापेक्षा 3 कृपा विशेषत्वाने होत असतात अमोलदादा। पहिली जी कृपा आहे ना ती गंधर्वाची कृपा होत असते। कोणाची? गंधर्वाची। दुसरी जी कृपा आहे ना ती अग्नीची कृपा होते। आणि तिसरी जी कृपा आहे ना त्याला सोम चंद्र असं म्हणतात। तुम्ही कधी ऐकलं असेल नसं ऐकलं मला माहित नाही, पण या 3 कृपा बघा फार विशेषत्वाने आहेत। कोणती? पहिली कृपा गंधर्वाची, दुसरी कृपा अग्नीची, तिसरी कृपा अमोल दादा सोम चंद्राची। तुमच्या मनात मी पदर सांगतोय का गाथ्यात प्रमाण आहे। सोमा भोगीती कुमारी कोठे चराचरी त्याग झाला। या 3 कृपा फार महत्वाच्या आहेत। पहिली कृपा कोणती? गंधर्वाची। या गंधर्वाच्या कृपेनं बाईला कसा आवाज आहे? बाई माणसाला आवाज कसा घोगरा आहे का? गोड आवाज आहे, गोड। स्त्रियांचा जो आवाज आहे ना कसा आहे? गोड आहे, लगेच आकर्षित अशा प्रकारचा। बघा, म्हणून तर एखाद्याला फोन लावला आणि त्याचा जर फोन व्यस्त असला तर कोण बोलतोय? आम्हाला दादा राधा किशन बोलतोय का? नाही नाही नाही, बाईच बोलती। काय म्हणती? इस मार्ग की सभी लाईने व्यस्त आहे। कोण बोलतंय? बोला ना, तुम्ही बोला। कोण बोलतंय? बाई बोलती। का बरं? आवाज गोड आहे, बोललं की लगेच असं आकर्षितच करतंय, गोड आवाज। जाऊ द्या, रेल्वे स्टेशनवर जा, आता गाडी लागणार आहे। कोण बोलतंय? विमानतळावर जा, कुणाचा आवाज आहे? कुणाचा आवाज आहे अमोल दादा? एस टी स्टँडवर जा, कुणाचा आवाज आहे? कुणाचा आहे म्हणता बोले? माझा आहे का? नाही नाही नाही, स्त्रीचा आवाज आहे। का बरं? ह्या ज्या आवाजात आहे ना गोडवाच असा आहे की बास बोललं की माणसं काय होते? आकर्षित होते, आकर्षित। म्हणून कुणाची कृपा म्हणायची याला? गंधर्वाची कृपा। गंधर्व म्हणजे आता तुम्हाला त्याची कृपा आहे। कुणाची कृपा आहे? गंधर्वाची। गंधर्वाची कृपेनं एक त्या स्त्रीला गोड आवाज अशा प्रकारचा प्राप्त होतो गंधर्वाची। दुसरी जी कृपा आहे ना, दुसरी कृपा अग्नीची कृपा आहे। अग्नीची। कुणाची कृपा आहे? अग्नीची कृपा। बघा, जुन्या काळातलं सांगायला बरं का, बिना आत्ताच्या काळात, आता अलीकडे एक स्त्रीत्व जे आहे ना ते खऱ्या अर्थानं घराचं संगोपन करणारी जी जात आहे ना त्या जातीला कोणती जात म्हणायचं? एक स्त्रीत्वाची जात। खऱ्या अर्थानं आज आपण चांगल्या प्रकारे, आज आपल्या चांगल्या, तुमच्या आमच्या ज्या तब्येतीत ना, कुणामुळं चांगल्या येतात? कुणामुळं बोला ना? एका स्त्रीमुळं आज आपण चांगले येत। आई असेल, बहीण असेल, बायको असेल, ही जी स्त्रीत्व आहे ना, खऱ्या अर्थानं या स्त्रीत्वामुळं आज आपल्या तब्येती चांगल्या आहेत। का? तर त्या आपल्याला काय करतात? तोंडातलं काढतात का? खाऊ घालतात। हा, म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण व्यवस्थित आहेत। जो आत्ताच अलीकडं आला, गॅस आल्या, शेगड्या आल्या, पण जुन्या काळामध्ये जे स्वयंपाक केला जायचा ना, कशावर केला जायचा? चुलीवर केला जायचा। तुम्ही फक्त बोलत चाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल, बरं का? नाही झोपू नका। जुन्या काळामध्ये जो स्वयंपाक केला जायचा तो कशावर केला जायचा? चुलीवर केला जायचा, चुलीवर। आणि मग चुलीमध्ये ते तुमच्याकडे काय म्हणतात, ते लाकड जळत जळत आलेलं, त्याला ढपली ढपलीच म्हणतात ना, ढलपी। आणि ते ढलपीचं जे पडलं जातं त्याला काय म्हणतात? हार म्हणतात, हार, आहे का नाही? आणि मग त्या हारामधला जो विस्तवाचा जो कोलंगता आहे ना, कोलंगताच म्हणतो ना विस्तवा, हा, कोळसा, कोळसा, ते कोळसा, जळता कोळसा, ते जर बाहेर आला दादा तर ते आत ढकलतात। बघा त्या कोण महिला मंडळ कशाने ढकली त्यात? बोला हो, महिला मंडळी बोला ना, कशाने ढकली त्यात? कशाने? हाताने, हाताने। पोळत नाही का? पोळत नाही का? पोळतय, पण पुरुषापेक्षा कमी पोळतय। कशाची कृपा? अग्नीची कृपा। आपण जातो ना टूरला बालाजी कुठं, चारी धाम यात्रा, मग तिकडे ते पुरुष वर्ग स्वयंपाक करतात बघा, मग त्या स्वयंपाक करत असताना त्या चपात्या उलतीतात ना? कशाने उलती देत? कशाने उलती देत? उलताने उलती देत। मग त्याला म्हणला, अरे का रे हाताने उलते हो ना? अरे नाही रे म्हणलं, लय पोळतोय म्हणला, कमाल होते बायाच्या हातानेच असं की असंच कार्यक्रम आहे, हातानेच उलती देत। कशाची कृपा आहे? अरे त्या भाकरीला जर ते विस्तवाचा हार लागला ना तर ते सुद्धा कशाने काढतात? हातानेच काढतात दादा। कशाची कृपा? अग्नीची कृपा। हे स्त्रीत्वावर ह्या फार मोठ्या कृपा आहेत। आणि तिसरी जी कृपा आहे ना, कशाची कृपा आहे? चंद्राची कृपा। चंद्र म्हणजे शांत, गार, थंड, चंद्राची कृपा। जुन्या काळामध्ये पहाट 4 वाजता उठायच्या, कोण? त्या महिला आमच्या। आणि 4 वाजता उठल्या ना मग त्या सडा टाकायच्या, बघा बरोबर आहे ना,
मग सडा टाकत असताना ते जुन्या काळातलं रांजणातलं पाणी कसलं थंडगार पाणी. आणि पौष महिना, मार्गशीर्ष महिना, जानेवारीचा महिना आहे का नाही, तीन महिने सांगावं लागते ना. या महिन्यामध्ये थंडी कशी असते, गार थंडी असते. डिसेंबर जानेवारीच्या त्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गार थंडी. आणि तसल्या थंडीमध्ये ही आमची एक स्त्री त्या गार पाण्यानं काय टाकते, सडा टाकायची सडा. आणि आपलं पुरुषाचं जसं जसं गार लागल तसं तसं हा घुंगटून घेतो, बरोबर आहे ना. आणि आतून गोधड्यातूनच म्हणतोय उजडलं काय, अरे 12 वाजले भल्या माणसा उजडलं काय, याला म्हणायचं गार. थंडी वाजत नाही का स्त्रीला, थंडी वाजते पण पुरुषापेक्षा नक्कीच कमी वाजते. याला काय म्हणायचं, कुणाची कृपा म्हणायचं, चंद्र, चंद्राची कृपा. ह्या तीन कृपा 7.5 वर्षापर्यंत या मुलीला होत असतात. आणि मग राहिलेल्या 6 महिन्यामध्ये मग तो तिचा जो बाप आहे ना तो सोयरीक बघायचा बघा. आणि त्या 6 महिन्यामध्ये त्या मुलीला काय करायचा, तिचं लग्न लावून तिला वाटं लावायचं. पण जुन्या काळामध्ये जे लग्न लावलं जायचं ते लग्न लागलं की ती जी कन्या आहे ना तिला वाटं लावताना, आता अलीकडचे लग्न लावायची पद्धत वेगळी आली, ते मुला मुली दोघं जण हातात हात धरून येतात ना, करंगळीत करंगळीत तसंच असते ना. हा येत असताना त्याला एक मंत्र लावलेला असतो बघा, कोणता तो मंत्र आहे का नाही, गायत्री मंत्र नाही काय नाही. बहारो फूल बरसा, पुढचं म्हणा तुम्ही आहे का, हा कोण आया आहे, महबूब आहे का नाही. हा मग महबूब जर येत असन तर मग गंगा सिंधू सरस्वतीचा यमुना गोदावरी हे म्हणायची काही गरजच नाही. महबूबला मंगल असते का, महबूबला काय चालतंय कुबूल आहे, मग त्यानं खालून कुबूल हा म्हणले चलो बघा बनावा खाना बनावा आहे का नाही. मग ही काय हिंदू संस्कृती काय आपली, हा महबूब महबूब आया नाही, कोण आया आपला, कोणी काय आहे ना म्हणा 12 वाजांना जातो मी ऐका म्हणजे खऱ्या अर्थानं हे पाने बरं जाताना सुद्धा त्या गाडीवर सुद्धा चिटकवलं जातंय काय पाठीमागून जात नवरी गाडी सजवतात ना, गाडी सजवतात ना, मग गाडी सजवतात त्याच्या पाठीमाग काय लिहिलं जातं आम्हाला दादा, कोण ले जायंगे दुल्हन हम ले जायंगे, दुल्हन आहे का आपली मराठी काय वस पडली का, हा लेख चालली सासरला असं लिहिजाव, पण काय लिहितोय आपण दुल्हन हम ले जायंगे. या सब अलीकडे हल्ली प्रवास म्हणजे अवघड झाला कार्यक्रम. पण जुन्या काळातलं सांगतोय तुम्हाला, मग जुन्या काळामध्ये ज्यावेळेस त्या मुलीला वाट लावलं जातंय ना त्यावेळेस त्या मुलीचं तोंड कुणीकडे असायचं, हो कन्या सासुऱ्या जाय मागे परतो मी पाहे कन्या सासुऱ्या जाय मागे परतो मी पाहे मागे तारा कन्या माहेराकडे का बरं, तिला माहिती आहे आज मी जर माहेर सोडलं ना मी माझ्या बापा माझा बाप मला कधी भेटणार नाही, माझा भाऊ मला कधी पाहायला मिळणार नाही, माझी बहीण माझी भाऊजई मला कधी पाहायला मिळणार नाही. माहेरच्या संबंधामध्ये तिची काय आहे ओढ आहे, तशी संत महात्म्यांची सुद्धा देवाच्या संबंधामध्ये ओढ आहे. आहो समजा आमच्या माधळमूळच्या मुली जिथं जिथं दिल्यात ना अमोल दादा आणि तिथं फक्त त्या गावात माझं कीर्तन असावं, पण त्या आमच्या गावातली पोरगी ज्या गावात दिली त्या गावात काय असावं कीर्तन असावं असं पुढंच येऊन बसत का. माहेरचा महाराज आहे माझा आवाज द्या थोडा, कुठाचा महाराज आहे
बाहेर जा. ती बसली ना कीर्तनाला शेजारच्या, 10 जणीला कीर्तन ऐकू देत नाही. किती जणीला? माझ्याच माहेरचा. बघा आता बघा माझ्याकडे कसं बघते. टॉक टॉक. हा टॉक बघितलं का नाही? टॉक आहे का? अगं मी म्हणते तुला माझ्या ये फेटान बिटान हे आता आहे म्हणली. मी याला कडावर घेतलेलं आहे म्हणली. हे माझ्या 10 जणीला कीर्तन ऐकू देत नाही. किती जणीला? कशामुळं? अहो मी एक माणूस आहे. माहेरचं कुत्र जरी आलं ना कुठं सासरला तरी सुद्धा येईल. हा आमच्याच गावात आमच्याच गल्लीत फिरत असते. म्हणजे कुत्र्याविषयी सुद्धा तिची काय आहे आसक्ती. याला काय म्हणायचं? माहेरची ओढ. तशी तुकोबाराय म्हणतात मला सुद्धा त्या भगवंताविषयीची काय लागलेली ओढ लागलेली याला जिज्ञासूची. अशा लोकांना सुद्धा उपदेश केला. न करी रे संग राहे रे निश्चळ लागोने दिमळ ममतेचा. या लोकांना सुद्धा उपदेश केला. तिसरा जो वर्ग आहे ना त्याला जिज्ञासू आपलं मुक्त असं म्हणतात. मुक्त म्हणजे जो पोहोचलेला आहे त्याला. बघा जो पुण्यात पोहोचलाय त्याला एसटीची गरज आहे का जो आपल्या गावात आहे त्याला एसटीची गरज आहे? जे आपल्या गावात आहे त्याला एसटीची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात गावातल्याला सुद्धा एसटीची गरज आहे. म्हणजे पोहोचलेले मुक्त आहेत. जरी तुम्ही मुक्त झाला असं म्हणत असाल, जरी आम्ही ज्ञानी झालो असं म्हणत असाल ना, तरी सुद्धा तुम्ही हे म्हणा काय, हरिपाठ म्हणा, काकडा म्हणा, भजन म्हणा, काय म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची म्हणा बोलधारी, पुण्याची म्हणा बोलधारी. जरी तुम्ही मुक्त झाला असेल तरी तुम्हाला हे म्हणावाच लागेल. टाळा टाळी लोपलानाद अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगिताची अटला भेद, ज्ञान गिळो निगावा गोविंदुगा. ब्रह्मज्ञानाला सुद्धा उपदेश केला. काय जरी तुम्ही ज्ञानी झाले असाल तरी सुद्धा तुम्ही हे म्हणा काय म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी हा, हे म्हणा. हे जर म्हणाल तर मग तुम्हाला सुट्टी, नाही तर तोपर्यंत सुट्टी नाही. मुक्ती मुक्त असाल नाही तर ज्ञानी असाल. तुम्हाला हेच म्हणावं लागेल. काय बरं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सरिषे जना सहित. म्हणजे जनाला आणि मनाला कंबाईन उपदेश केला. आणि काही अभंग असे की त्या अभंगामध्ये स्पेशल मनाला उपदेश केला. काय केला? नको नको तुम्हाला
कुमारी